नमस्कार मित्रांनो, माझं नाव उपेंद्र रामस्वामी चिलवेरी, प्रॉपर राहणार सोलापूरचा. आपण आज थोडीशी आपण माहिती घेऊया आपल्या कंपनीबद्दल, जी कंपनी आज भारतात पहिल्यांदा सिंगल लेग प्लॅन म्हणून लॉन्चिंग झालेली आहे. कंपनीचं नाव आहे फ्लाइंग बर्ड्स वेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड. कंपनी 1 मे 2018 रोजी पासून सुरू झालेली आहे. आज आपल्या कंपनीची ग्रोथ जर बघितलं तर या 80 दिवसामध्ये 32,000 लोकांची टीम झालेली आहे. काय आणि या प्लॅनमध्ये आपल्याला काही इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही आहे आणि काही रिस्क घ्यायची सुद्धा गरज नाही आहे. फक्त कंपनीचा प्लॅन तुम्ही व्यवस्थित समजून घ्या, म्हणजे आपण कशा प्रकारे इन्कम कमवू शकतो आणि समोरच्या व्यक्तीला, जो गरीबात गरीब व्यक्ती आहे, त्याला सुद्धा आपण इन्कम करून देतो आहे. कंपनी ही आपली प्रोडक्ट बेसवरती काम करते आहे. जेव्हा आपण कंपनीमध्ये 2,250 रुपये डिपॉझिट करतो, त्यावेळेस कंपनी आपल्याला एक प्रोडक्ट देते आहे. प्रोडक्ट आपल्या समोर आहे नॉस्टो कुकवेअर प्रोडक्ट, जे प्रत्येकाच्या घरात किचनमध्ये आज गरजेची प्रोडक्ट बनलेली आहे. काय जेव्हा आपण 2,250 रुपये पे करतो, कंपनी आपल्याला प्रोडक्ट देते आहे, म्हणजे इन्व्हेस्टमेंट झिरो, रिस्क सुद्धा झिरो. आपला कंपनीचा मेन उद्देश, आपण एखादी प्रोडक्ट घेतलेली आहे, ते आपण वापरलं, आपल्याला चांगलं वाटलं म्हणून आपण काय केलं, दुसऱ्यांना रेफर केलं म्हणून कंपनी आपल्याला इथं एक साईड इन्कम म्हणून देते आहे. ते कशा प्रकारचे ते तर आपण पाहणारच आहे. त्याच्या अगोदर मी थोडीशी आपण चर्चा करूया. आज बघा आपण काय करतो, एखादी मोबाईल घेतल्यानंतर आपण 4 मित्रांना आवर्जून दाखवतो किंवा सांगतो की मी आज ब्रँडेड मोबाईल घेतलेला आहे. ह्या मोबाईलची किंमत साधारण काय असेल, 15,000-20,000 असेल. यातलं फंक्शनसुद्धा मला माहिती नसणार, तरीसुद्धा मी काय करणार, ॲडव्हान्टेज प्रोसेसिंग आहे म्हणून मी समोरच्या व्यक्तीला सांगतो. तो व्यक्ती मला विचारतो की कुठनं घेतलं आहे, कितीला घेतलं आहे, XYZ. तेव्हा मी त्याला म्हणतो माझ्या मित्राच्या दुकानामधनं घेतलेलं आहे. तो दुकानदार काय माझा मित्र नसणार पण नाही आहे, पण मी मुद्दाम काय करतो, माझा मित्रच आहे. तो व्यक्ती काय करणार, चल मला पण देऊ घाल म्हणणार. पण बिझनेस इनडायरेक्टली त्याचं होतं आहे, मला काहीही बेनिफिट मिळत नाही आहे. बरोबर का? कारण बिझनेस त्याचा वाढलेला आहे. आज 15,000 बिझनेस त्या दुकानदारचं झाले, तो साधा मला चहासुद्धा पाजवत नाही आहे. पण इनडायरेक्टली मी काय केलेलं आहे, कष्ट मी घेतलेले आहे आणि मोबदला त्यांना झालेला आहे, दुकानदाराला. मग इथं तेच सिस्टीम आहे, जे आपण प्रोडक्ट घेतलेली आहे ते आपण घेतलं आहे, आपण वापरलं आहे, एखाद्या व्यक्तीला रेफर केलं आहे, म्हणून कंपनी आपल्याला इन्कम देते आहे. इन्कम कशा प्रकारे देते हे समजून घेऊया. कंपनीचा प्लॅन हा सिंगल लेग रॉकेट प्लॅन आहे. सिंगल लेग रॉकेट प्लॅन आहे. मित्रांनो, हा प्लॅन थोडंसं समजून घ्या व्यवस्थित, म्हणजे इन्कम आपल्याला किती पट आणि कशा प्रकारे मिळत आहे. जेव्हा आपण इथं जॉईन झालो, हे व्यक्ती आणि हे व्यक्तीच्या नंतर जेव्हा 20 लोकांची टीम तयार होती आहे, त्यावेळेस कंपनीची ही पहिली लेवल आणि आपल्याला इन्कम देते आहे कंपनी 400 रुपये. हे 400 रुपये घेण्यासाठी आपल्याला एक रेफर देणं कंपल्सरी आहेच. मी मगाशी म्हटल्यासारखं, आपल्याला आवडलेली वस्तू आपण दुसऱ्यांना रेफर केल्या म्हणून कंपनी आपल्याला डायरेक्ट 300 रुपये देते. म्हणजे आपले इन्कम इथं किती झालेलं आहे मित्रांनो, 700 रुपये. बरोबर. ह्याच प्रकारे जेव्हा इनडायरेक्टली सेकंड लेवलला 50 टीम होती आपली 10 दिवस, इथे आपल्याला कंपनी देते 800 रुपये. ह्याच प्रकारे परत जेव्हा आपली 100 लोकांची टीम होती आहे, कंपनीच्या तिसरा लेवल किंवा आपण जॉईन झाल्यापासून हा आपला तिसरा लेवल, कंपनीचा कितवा लेवल आहे आपल्याला माहीत आहे, आपण जेव्हा जॉईन झालो तेव्हापासून ही आपली तिसरी लेवल. आता इथे आपल्याला कंपनी 1,500 रुपये इन्सेंटिव्ह देते आहे. आता हे 1,500 रुपये घेण्यासाठी कंपनी आपल्याला इथे परत काय केले, टर्म केलेली आहे. ते म्हणजे काय, इथं आपण एक रिपर्चेस करायला पाहिजे.
रिपर्चेस म्हणजे काय, आपण परत खरेदी केली आहे, म्हणजे 2,250 रुपये आपण परत कंपनीचे याच्यामध्ये डिपॉझिट केलो, कंपनी आपल्याला इथे FMCG जे आपल्याला गरजेच्या वस्तू आहेत तेच देते, आपल्याला 2,250 रुपयाच्या वस्तू आपल्या घरी बाय कुरिअरनं पोस्ट करते आणि आपल्या खात्यात 1,500 रुपये जमा करते. आता ह्या दुसऱ्या लेवलला 10 दिवसात जेव्हा कंपनी 800 रुपये देते, तुम्ही किती लोकांना रेफर करता याच्यावरती डिपेंड आहे की तुम्ही किती 300 रुपये घेऊ शकता. कंपनी एक म्हणते जर आपल्याला जरी अनेक पटीने इन्कम पाहिजे एक्स्ट्रा, माझ्याकडे 10 दिवस शिल्लक आहे म्हणून, ह्या 10 दिवसामध्ये आपण 5 लोकांना जरी जॉईनिंग केलं तर एकाचे 300 रुपये प्रमाणे 1,500 रुपये होतात. म्हणजे पहिल्यांदा 800-700, परत इथं 800 आणि 1,500, टोटली 3,000 रुपये आपल्या खात्यामध्ये जमा आहे कंपनीने दिलेलं. आता ही 2,500 रुपये भरायला का आपल्याला अडचण येणार आहे का? नाही, कारण ऑलरेडी कंपनीने तर 3,000 रुपये आपल्याला दिलेली आहे. या 3,000 रुपयेमधनं मी काय करणार, 3,000 रुपयेमधनं मी काय करणार, फक्त 2,250 रुपये माझ्या खात्यामधनं विड्रॉल करणार, बरोबर का? 2,250 रुपये विड्रॉल केल्याच्यानंतर माझ्या खात्यामध्ये आणखीन 750 रुपये शिल्लक आहेच. आणि सोबत काय, तिसऱ्या लेवलला मी जर 2 लोकांना जरी सांगितलं त्याचे एक्स्ट्रा 600 रुपये, तिथं कोणसा तिथं 2 लोक आणि कंपनी देते आपल्याला किती, 1,500 रुपये. मित्रांनो किती झाले आता, हे 50, 15, 20 आणि 30, 3,050 परत माझ्या खात्यात जमा आहेत, बरोबर. आता चौथ्या लेवलला जेव्हा आपली 150 लोकांची टीम होती आहे ह्या 10 दिवसात, तेव्हा कंपनी आपल्याला इथं 3,000 रुपयाचं चेक इन्सेंटिव्ह देते. आता हे 3,000 रुपये घेण्यासाठी सुद्धा आपल्याला परत इथं काय करायला पाहिजे, एक रिपर्चेस करायला पाहिजे. म्हणजे परत 2,250 रुपये मी भरल्याच्या नंतर कंपनी माझ्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा करणार. 3,050 आहे, त्यातनं मी 2,250 रुपये काय केले, विड्रॉल केले कंपनीला रिपर्चेस म्हणून. म्हणजे रिपर्चेस मीच खरेदी केलेली आहे, रिपर्चेस म्हणजे मी परत खरेदी केलेली आहे म्हणून 2,250 रुपये भरलो आणि कंपनी मला परत काय करते, 3,000 रुपये दिलेली आहे, 800 रुपये शिल्लक आहे, प्लस आता कंपनी जी मला दिलेली आहे 3,000, म्हणजे माझ्या खात्यामध्ये 3,800 रुपये शिल्लक आहेच आहे, बरोबर का? पाचवी लेवल, परत 10 दिवस. मित्रांनो थोडंसं तुम्ही समजून घ्या, इथं आपण परत कोणालाही सांगितलेलं नाही आहे, कोणालाही रेफर केलेलं नाही आहे, फक्त किती 1 आणि 5, 6 लोकांना रेफर केलं आहे, ओके. परत इथं 300 लोकांची टीम झाली 5व्या लेवलला आणि इथं कंपनी आपल्याला देते आहे 4,000 रुपये इन्कम. हे 4,000 रुपये घेण्यासाठी परत आपल्याला 2,250 रुपयाचं रिपर्चेस करणं गरजेचं आहे, बरोबर. आता 3,800 आहेच आहे, बरोबर. ह्या 3,800मधनं मी 2,250 रुपये विड्रॉल केलं, 50 अच्छल आहे, 1,550 शिल्लक कंपनी मला दिलेली आहे, तर किती, 4,000, म्हणजे 5,500 शिल्लक आहे. पुढची जे लेवल आहे याच प्रकारे आहे. 6व्या लेवलला आपण जेव्हा येतो 7,000 रुपये चेक घेण्यासाठी, तिथं मात्र आपल्याला 2 रिपर्चेस करणं गरजेचं आहे. 4,500 रुपये दिलं, 7,000 रुपये घेतलं. पुढची लेवल 1,000 लोकांची टीम झाली, तिथं आपल्याला 12,000 रुपये मिळतात, परत 2 रिपर्चेस करायचे आहे 4,500 रुपये. त्याच्यानंतरनं 7व्या लेवलला 12,000 घेतलं, 8व्या लेवलला 20,000 रुपये घेण्यासाठी सेम त्याचप्रकारे आपल्याला फक्त 2 रिपर्चेस करायचे. हे सिंगल लेग वाढत जाणार ह्याच्याकडं आपल्याला बघायची आवश्यकता नाही, कारण ऑल ओव्हर इंडियामधनं, अख्ख्या भारतामधनं कोण कुठं कधी जॉईनिंग होतो आपल्याला माहीत नाही आहे. जो कोणी कुठंही जॉईनिंग होतो तो आपल्या डाउनलाईनला येणार. आपल्याला फक्त काय करायचं आहे, रेफर किती करायचे आणि किती पटीनं 300 रुपये घ्यायचे हे आपण प्लॅन करायचं. कंपनीने सिंगल लेग सेट करून ठेवा लागले आपल्याला, बरोबर आहे. आणि हे फिक्स अमाऊंट आहेत, 400, 800, 1,500, 3,000, 4,000, 7,000, 12,000, 20,000, 40,000, 60,000, जे काही लेवल वाईज आपलं इन्कम आहे दर 10 दिवसानं मिळणार आहे ते मिळणारच आहे आपल्याला.
त्याच्याकडे बघायची काही गरज नाही आहे. आपण फक्त फोकस कुठं करायचं आहे, 300 रुपये किती पटीनं कमायचं आहे आपण हे फोकस करायचं आहे. आता उदाहरण, हे आपली प्लॅन फक्त 15 लेवलची प्लॅन आहे. 15 × 10 म्हणजे 150 दिवस. 150 दिवस भागे जर 30 केलं तर फक्त आणि फक्त 5 महिन्याचा हा प्लॅन आहे. या 5 महिन्यामध्ये आपण 22,98,700 रुपये या सिंगल लेगमध्ये एका रेफरवरती कमवतो. सिंगल लेगमध्ये एका रेफरवरती आपण 22,98,000 रुपये. आणि याच्यासोबत आपल्याला एक्स्ट्रा पण कंपनी खूप काही देते आहे. जेव्हा आपण आपल्या 9व्या लेवलला येतो, त्यावेळेस कंपनी आपल्याला 40,000 रुपये तर देतेच, 40,000 रुपये इन्कम देते. सोबत इथून आपल्याला डिस्काउंट ऑफर सुद्धा देते, जे आज आपण आपल्या घरामध्ये दर आठवडा 15 दिवस महिन्याला राशन पाणी भरतो त्याच्यावरती आपल्याला डिस्काउंट देते. उदाहरण काय, 3,500 अन्नदानाचं बिल आणि रोजचं 1 लिटर दूध बिल महिन्याचे 1,600 रुपये झालेले आहेत, एकूण 5,100 रुपये होतात. ह्या 5,100 रुपयावरती आपल्याला 50% डिस्काउंट देते कंपनी. काय नाही, कंपनी आपल्याला सिंपल एक कार्ड देते, त्या कार्डावरती आपलं नाव, ID नंबर, डेट ऑफ जॉईनिंग, मोबाईल नंबर, ह्या 4 गोष्टी लिहायच्या आहेत आणि फोटो काढून कंपनीच्या व्हॉट्सअपला सेंड करायचे आणि 9व्या लेवलपासून 10व्या लेवलपर्यंत आपल्याला डिस्काउंट मिळते 50%. म्हणजे काय, 40,000 रुपये प्लस 2,250, बरोबर का? आणि 10व्या लेवलला 60,000 रुपये प्लस 550 हे अशी दोनदा देते. आणि 11व्या लेवलपासून कंपनी आपल्याला मेगा डिस्काउंट ऑफर देते. या मेगा डिस्काउंट ऑफरमध्ये काय आहे, 3,500 अन्नदानाचं फिक्स आहे, 1,600 रुपये दूध बिल फिक्स आहे, 750 गॅस बिल, 1,000 रुपये इलेक्ट्रिक बिल आणि 7,150 इतर जे काही रोजचा खर्च आपल्या महिन्यावर असेल ते खर्च. आणि जर बाय चान्स कोणाच्या घरात जर मेडिकल औषध पाणी जर चालू असेल तर मेडिकल खर्चसुद्धा आपल्याला 1,000 रुपये कंपनी देते. हे टोटल 15,000 रुपये होते. या 15,000 रुपयावरती आपल्याला कंपनी 11व्या लेवलपासून ते 14व्या लेवलपर्यंत आपल्याला 50% डिस्काउंट देते. म्हणजे काय, 11व्या लेवलला 1,00,000 रुपये म्हणजे आपल्याला 1,00,000 रुपये इन्सेंटिव्ह पण देते आणि याच्यासोबत मेगा डिस्काउंट ऑफर 7,500 रुपयेसुद्धा देते एक्स्ट्रा. आता 12व्या लेवललासुद्धा काय आहे, 1,00,000 प्लस 7,500 1,50,000 लिहितो आहे मी, 7,500. 12व्या लेवलला 3,00,000 रुपये प्लस 7,500. 14व्या लेवलला 5,00,000 प्लस 7,500. 15,000 रुपयावरती 50% डिस्काउंट दिलेले आहे. आणि 15व्या लेवलला 11,00,000 रुपये प्लस 100% डिस्काउंट 15,000 रुपये आपल्याला कंपनी देते आहे. आज अख्ख्या भारतामध्ये खूपशे कंपन्या येऊन गेलेले आलेत आणि येतसुद्धा आहेत, पण हे जे डिस्काउंट ऑफर आहे मित्रांनो, खरं सांगा कुठली कंपनी दिलेली आहे का आत्तापर्यंत? एकमेव कंपनी आपली आहे फ्लाइंग बर्ड्स वेंचर्स, की जे आज एवढ्या काही बेनिफिट्स आपल्याला देते आहे फक्त आणि फक्त 0 इन्व्हेस्टमेंटमध्ये. कारण 2,250 रुपये दिली आहे, प्रोडक्ट घेतली आहे, 0 इन्व्हेस्टमेंट, रिस्कसुद्धा 0 आहे. मला सांगा काही इन्व्हेस्टमेंट केली आहे का आपल्यानं आत्तापर्यंत? 1 रुपयासुद्धा केलेला आहे. उलट आपण काय केलेलं आहे,
कंपनीकडनं घेत आहोत आपण. आणि आमचं या संस्थेचं आणि ज्यांनी आता हे आपल्याला व्हिडिओ क्लिप किंवा जे काही प्रेझेंटेशन करत आहेत त्या राजेंमार्फत काय त्यांचा एक उद्देश काय आहे की आपण गरीबाच्या गरीब जनतेपर्यंत पोहोचून त्या गरीब व्यक्तीला श्रीमंत कशाप्रकारे बनवायचं म्हणून हे आमचं सुद्धा एक धोरण आहे. त्या धोरणच्या माध्यमातून हे आम्ही व्हिडिओ क्लिप आणि हे तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. आता हे चाललं 15 लेवल पण मेगा डिस्काउंट ऑफर बरोबर. आता आणखीन एक इन्कम दिलेली आहे कंपनीनं 9व्या लेवल पासून. आपल्याला कंपनी काय म्हणतीये की परत एक रेफर करा तुम्ही. रेफर म्हणजे काय? परत एका व्यक्तीला आपल्या संस्थेमध्ये किंवा तुमच्या बिझनेसमध्ये सामील करून घ्या. इथं बघा मित्रांनो, 9व्या लेवलला टर्म काय केले आता आमच्या राजेंचं एक स्वप्न आहे तेच. गरीबाच्या गरीब व्यक्तीला काय करायचं आहे? श्रीमंत बनवायचं आहे. आणि कंपनीचा उद्देश पण इथं हेच आहे की आपण इतर एका व्यक्तीला जॉईनिंग करायचं म्हणजे रेफर देणं गरजेचं आहे. एका व्यक्तीला रेफर केलं काय तुम्हाला कंपनी किती देते आहे 9व्या लेवलला 40,000 रुपये. हे 40,000 रुपये तुम्हाला देते आहे. इथं आपण काय करतो 4,500 रुपयाचं रिपर्चेस करतो आणि कंपनी रेफर द्यायला सांगते. परत रिपीट करतो, हा हे व्यक्ती जोडणं गरजेचं आहे काय, तेव्हाच आपल्याला 40,000 रुपये देते आहे कंपनी का. आता तुम्ही म्हणता मी परत एका व्यक्तीला कुठून आणू बरोबर. समजा मित्रांनो, तुमच्या मित्रापैकी नातेवाईकापैकी किंवा शेजारी आजूबाजूला कोण ना कोण आहे त्या व्यक्तीला आपण आपल्या फ्लाइंग बर्ड्स वेंचरचा प्लॅन सांगितलं, त्याला हा प्लॅन आवडलाय, तो करू इच्छितोय पण त्याच्याकडे 2,250 रुपये नाही आहे. मला सांगा तुम्हाला 40,000 रुपये मिळते इथं? ऑलरेडी तुम्ही रिपर्चेस केलात पण एक व्यक्ती जोडणं गरजेचं आहे. 40,000 रुपयेसुद्धा पाहिजे, माणूस नाही आहे माझ्याकडे पण त्या व्यक्तीला आपण आपल्या कंपनीच्या एनजीओ मार्फत सामील तरी करू घेऊ शकतो ना, जे राजेसाहेबांचा उद्देश पण आहे तेच बरोबर का. कारण आपण एनजीओमध्ये मोडतो कारण या एखाद्या व्यक्तीला आपण 2,250 रुपये देऊन जर मदत केली तो व्यक्ती आपल्या कंपनीमध्ये सामील होतो, तुमच्या टीममध्ये सामील होतो आणि या कंपनीच्या प्लॅनच्या माध्यमातून हा व्यक्ती जर 5,00,000 रुपये कमावला 1-3 महिन्यामध्ये तो व्यक्ती मार्केटमध्ये 4 लोकांना काय सांगणार, मी राजेच्या मार्फत 5,00,000 रुपये कमवलो, राजेने आज मला 2,250 रुपये मदत केली आहे, त्यामुळे मी या प्लॅटफॉर्मवरती उभा आहे, त्यांच्या मार्फत मी 5,00,000 रुपये कमवलो आणि 2,250 रुपयेसुद्धा मी राजे सरांना काय केले परतसुद्धा केलेले आणि त्यांनी मला काय केलं हा शिल्प बनवलेला आहे, एक मूर्ती बनवलेली आहे राजे सरांनी ट्रेनिंग करून त्यांना बरोबर का नाही. आणि हा व्यक्ती जोडला, कंपनी आपल्याला 4,000 रुपये 40,000 रुपये दिलेले बरोबर. 9व्या लेवलपासून ते 15व्या लेवलपर्यंत आपल्याला एकूण 21 रेफर करणं गरजेचं आहे. 21 रेफर करणं गरजेचं आहे. एक केलं परत 2 परत 3. आता तुम्ही परत विचार करचाल परत कुठनं आणू माणसांना, मदत करा जे आपलं उद्दिष्ट आहे एनजीओ मार्फत म्हणा आपल्या मार्फत म्हणा बरोबर का. कारण हा व्यक्ती पैसा कमवला परत पण दिला तुम्हाला, नाही म्हणतं तर तुमच्या फॅमिलीमध्ये जे मेंबर्स आहेत त्यांच्या नावानं तुम्ही रजिस्ट्रेशन करून घेऊ शकता आणि त्यापटीनं इन्कमसुद्धा तुम्ही घेऊ शकता. क्लिअर? आता हे 21 लोक तर आपल्याला करणं गरजेचं आहेच बरोबर का. 2,250,000 रुपये पाहिजे म्हणलं तर 21 तरी लोकांना जोडणं गरजेचं आहे बरोबर का ना. कंपनी अशीच आपल्याला देत नाही. ओके, आता इथं बघा अजून एक, 9व्या लेवलपासून 15व्या लेवलपर्यंत 21 लोकांना कंपल्सरी जोडणं गरजेचं आहे. आता हे 21 लोकांना तुम्ही 1व्या लेवलपासून जोडता, 6व्या लेवलपासून जोडता की 8व्या लेवलपासून जोडता, कंपनीला याच्याशी देणं घेणं काहीही नाही आहे. कंपनी काय म्हणते, 9व्या लेवलपासून 15व्या लेवलपर्यंत 21 पाहिजे. आता बघा चमत्कार कसा आहे किंवा इन्कम एक्स्ट्रा कशी वाढू शकते आपल्याला. 21 तर करणं कंपल्सरी आहेच बरोबर. जर याच 21 पैकी 10 लोकांना आपण सुरुवातीच्या 3र्या लेवलच्या आतमध्ये म्हणजे 1 महिन्यात जर 10 ते 15 लोकांना जॉईनिंग केलं आपण, एका रेफरवरती आपल्याला कंपनी किती देते 300 रुपये बरोबर. 10 गुणिले 300
3000 रुपये मिळालेत आपल्याला बरोबर. इथं आपण काय होतो अवॉर्ड रिवॉर्डमध्ये सुद्धा मोडतो आपण, म्हणजे इन्वॉल्व्ह होतो आपण. ओके, आता हे 10 लोक का गप बसतील का, त्यांना सुद्धा एक तर रेफर देणं गरजेचंच आहे किंवा आपण त्यांना मदत करतो. आपले पुढचे काही बेनिफिट्स पण आहे आणि आपण काय आणखी वेगळ्या प्रकारे करू इच्छितो आहे आपण, ते पण आपलं प्रोसेस चालूच आहे. ते काय थोड्या दिवसामध्ये तुम्हाला पण क्लिअर होऊन जाईल किंवा तुमच्यापर्यंत पोचेल सुद्धा ती संकल्पना. ओके, आता हे 10 लोकांच्या माध्यमातून जेव्हा आपली 50 टीम होती, कारण ह्या 10 लोकांना कोणी जोडलेले आहे, मी आणि माझ्या त्या 10 लोकांच्या माध्यमातून 50 टीम झाली आहे. म्हणजे कंपनी मला काय म्हणते आहे, इथं लीडर झाल्याच्या नंतर कंपनी मला एक ऑफिस बॅग सोबत 1000 रुपये रोख रक्कम बक्षीस देते. ओके, आता हे 50 झाल्यानंतर कंपनी काय म्हणते, तुम्ही आणखीन 2 लोकांना डायरेक्ट जोडा, म्हणजे मी परत 2 लोकांना डायरेक्ट जोडलं पाहिजे. ओके, आणि या 62 लोकांच्या माध्यमातून जेव्हा माझी 250 लोकांची टीम होतीये, तेव्हा कंपनी मला एक्झिक्युटिव्ह म्हणून घोषित करते आणि इथं मला एक डोमेस्टिक टूर प्लस 5000 रुपये रोख रक्कम देते. आणखीन 2 मी याच प्रकारे डायरेक्ट केलं आणि हे 300/10 आणि 2×2=14 314 मार्फत जेव्हा 600 लोकांची टीम होतीये, कंपनी मला सिनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून घोषित करते. इथे आपल्याला वॉशिंग मशीन आणि 10000 रुपये रोख रक्कम बक्षीस स्वरूपात देते. हे रोख रक्कम जे बक्षीस आहेत 506000 रुपये होतात आणि पुढे आपल्याला काय मिळतं आहे, एक फ्रीज, 20000 मोबाईल, कॅम्प्युटर, 5 ग्रॅम सोने, लॅपटॉप, इंटरनॅशनल कपल टूर, 2-व्हीलर बाईक आणि 4-व्हीलर गाडी. जेव्हा तुम्ही 2-व्हीलर घेता साहेब, ते तुम्हाला बक्षीस म्हणून पण देते आणि रोख रक्कम तुम्हाला 75000 रुपये देते. आणि जेव्हा 4-व्हीलर आपण घेतोय बक्षीस म्हणून, तेव्हा रोख रक्कम 2.5 लाख रुपये सुद्धा देते. विचार करण्याची गोष्ट आहे, तुम्हाला गाडी सुद्धा देते सोबत 75000 रुपये रोख बक्षीस सुद्धा देते कंपनी. नाही तर आज जर 2-व्हीलर घ्यायची म्हणलं तर उलट आपल्या खिशातनं पैसे द्यावे लागतात आपल्याला, बरोबर का नाही? पण कंपनी काय करते, उलट आपल्याला देते पैसे. हे कंपनीचं विजन आहे आपलं. ओके, आता हे जे आपण 2-2 डायरेक्ट केलेलं आहे, हे 2-2 डायरेक्ट आपण 25 करायला पाहिजे. किती? 25 डायरेक्ट करायला पाहिजे. आणि मी मगाशी बोलल्यासारखं आपल्याला डायरेक्ट इथं 21 रेफर किंवा थोडक्यात बोलूया आपण स्पॉन्सर देणं गरजेचं आहे, बरोबर का नाही? 21 25 बरोबर, हे 25 तर आहेच, मग हे 25 करताना हे 21 पण आहे. मग इथं आपण काय करायचं, एक्स्ट्रा 4 लोकांना जोडलो, काय झालं इथं 25 झाले ऑटोमॅटिकली, बरोबर की नाही? हे 25 झालं आणि इथंही 25 झालं, म्हणजे मी दोन्ही ठिकाणी काय झालो, क्वालिफाय झालो. एक्स्ट्रा 25 करायची गरज नाही आहे, बरोबर का नाही? आणखीन एक इन्कम कशा प्रकारे देते कंपनी पाहूया. डिस्काउंट ऑफर वगैरे सर्व झालेलं आहे, एक्स्ट्रा इन्कम पण देते. आता आणखीन एक्स्ट्रा इन्कम कशी देते, हे 10 लोक आपल्यासारखे 3rd लेवलपासून रेपर्चेस करतात, बरोबर की नाही? पण हे 10 लोक त्यांच्या बिझनेससाठी, त्यांना इन्कम मिळण्यासाठी रिपर्चेस करतात, बरोबर. आणि कंपनीनं पहिल्याच तुम्हाला रेपर म्हणून 300 रुपये दिलेले, बरोबर ना? पण परत काय देणं अपेक्षित आहे का आपल्याला? नाही ना. कंपनीची विजन बघा कशी आहे. परत हे जेव्हा 10 लोक रिपर्चेस करतात, इथं रिपर्चेस करतात, तर प्रत्येकाच्या पाठीमागे परत आपल्याला 300 रुपये देते कंपनी. म्हणजे काय, हे 3rd लेवलला आपण रिपर्चेस करतो आणि कंपनी आपल्याला 1500 रुपये देते, बरोबर ना? आणि 10 लोकांच्या 300 रुपयाप्रमाणे किती झाले, 3000. आणि आपण परत रेफर करतो एखाद्या दोघं लोक म्हणजे आपण किती झाले, 600, बरोबर का? किती झाले मित्रांनो, हे 3600 + 1500 म्हणजे 5100 रुपये.
हे 3000 रुपये आपल्याला कंटिन्यू मिळतात तिसऱ्या लेवलपासून, कारण हे 10 लोक रेपरचेस करतात, बरोबर का? चौथ्यांदा जेव्हा आपण रिपर्चेस करतो, डबल रिपर्चेस करतो, 4500 रुपये, इथं काय होणार आहे, आकडा 6 होणार, बरोबर का? 9व्या लेवलला आपण झाल्याच्यानंतर 10व्या लेवलला 3 रिपर्चेस करतो ट्रिबल, बरोबर, तेव्हाही संख्या काय होणार, 9000 होणार. त्यासाठी मी सुरुवातीला म्हटलो, रेपर आपण जेवढं करतो ह्याच्यावरती फोकस करायचं. हे सिंगल लेग वाढणारच आहे, त्याच्याकडे लक्ष द्यायची आपल्याला गरज नाही आहे. रेफर आणि 300 रुपये अनलिमिटेड मी किती पटीनं कमवतो हे आपल्याला विचार करायला पाहिजे, प्लॅन करायला पाहिजे. तसं जर पाहिलं तर एक कंपनीचं टोटली प्लॅन पूर्णपणे 1 CR आहे, 1 CR 1 करोडपेक्षा जास्त आहे. आता हे झालं, टीम लीडर झालो, एक्झिक्युटिव्ह झालो आणि सिनियर एक्झिक्युटिव्ह झालो, पुढे सिल्वर, गोल्ड, डायमंड, पर्ल हे होतच राहणार, ते काय थांबणारच नाही आहे, बरोबर का? आता आपल्या भारतामध्ये आपल्या पंतप्रधान मोदी साहेबांनी एक चांगलं काम केलेलं आहे नोटबंदी करून, बरोबर आहे ना? तरी परत काय केलं मोदी साहेबांनी, परत नोट भारतामध्ये चलनामध्ये आणलेलं बाजारात, बरोबर ना? परत त्यांनी काय केलेलं आहे, 500 नोट चापली आहे, 200, 20, 50, 10, पण साहेबांनी 30 रुपयाची नोट चापली आहे का? नाही ना. जर तुम्हाला आपल्या फ्लाइंग बर्ड्स व्हेंचरच्या माध्यमातून 30 रुपयाची नोट जर मिळाली, घ्यायला आवडेल का? आवडेलच ना प्रत्येकाला. एक्स्ट्रा जर मिळत असेल तर घ्यायला काय हरकत आहे, बरोबर ना? या 50 लोकांच्या टीमच्या नंतर ना तुमच्या टीमच्या माध्यमातून हे जरी जॉईनिंग आला तर तुम्हाला 30 रुपये मिळतात. आता मला सांगा, हे 60 लोक आणि तुम्ही 61 गप बसणार आहे का? एकतर आपण रेपरसाठी आपण प्रयत्न करतो, टीम डेव्हलप पण होते, बरोबर, इथले अचीवमेंट अवॉर्ड आणि रिवॉर्ड घेण्यासाठी आपण प्रयत्न करतो, बरोबर का नाही? आणि सोबत इथं जेव्हा काउंटिंग वाढते तुमची, हे 61 लोक जेव्हा दुसऱ्या दिवशी, काय म्हणतो मी, दुसऱ्या दिवशी 10 लोकांना जॉईनिंग केलं आहे आणि 30 रुपयाप्रमाणे तुमच्या खात्यात, तुमच्या अकाउंटला 300 रुपये काय झाले, जमा झालेले, बरोबर का नाही? आता हे 10 लोक आणि 61 लोक परत काय गप बसतात का? परत एक एक तरी आणतात निदान, आपण त्यातनं निम्मे पकडूया. या 71 लोकांच्या माध्यमातून 40 जॉईनिंग आले दुसऱ्या दिवशी आणि इथे काय 1200 रुपये जमा झाले आपल्या खात्यात. हे 50 आणि 61 111 लोक निदान कमीत कमी तिसऱ्या दिवशी 70 जरी जॉईनिंग आणले, 2100 रुपये आपल्या खात्यात जमा होतात तिसऱ्या दिवशी. आणि पुढे काय, आपल्या शहरामध्ये, आपल्या सिटीमध्ये एक कन्सेप्ट पहिल्यांदा आलेली आहे आणि कंपनीला लॉन्चिंग होऊन फक्त आज 80 दिवस झालेले आहेत, पूर्ण 81वा दिवस चालू आहे. विचार करा, 30 रुपये मोठी आहे का, 22,98,000 रुपये मोठी आहे. मी मगाशी म्हटलं, एक कंपनीचं प्लॅन जे चार्ट आहे ना, टोटली 1 CR आहे, 1 CR ह्याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं ना, सर्व सुद्धा मिळतं आपल्याला. आणि नाही म्हटलं, एका रेपरवरती तुम्हाला काय मिळतं आहे, 22,98,700 रुपये. ओके, आज जेव्हा मी हे 22,500 रुपये भरताना खूप विचार केलो होतो आणि कंपनी सुरू होण्याआधीच मला माझ्या मित्राने ही संकल्पना सांगितली होती, सिंगल लेग प्लॅन आहे म्हणून. कंपनी सुरू होणार होती 1 मे 2018 आणि मला 29 तारखेलाच फोन आलेलं होतं. पण मी विचार काय केला, 22,500 रुपये भरावे लागते आणि हे प्लॅन काहीही माहीत होतं मला काय. आणि माझी जेमतेम रोजीचं पगार होतं 250 रुपयेचं. मी साधारण सुट्ट्या वगैरे कटिंग जरी केले तर 6000 रुपये मिळत होते मला पगार महिन्याचे काय. आज या प्लॅनच्या माध्यमातून काय, मी काम करता करता सुरुवातीला काय केलं, 1 तास इकडे लक्ष दिलं, लक्ष देऊन 4 लोकांना सांगत गेलो आणि आज फक्त म्हणजे 8 लोकांची डायरेक्ट टीम आहे.
आणि माझी डाउनलाईन जर बघितली तर आज 32,000 लोकांच्या पुढे गेलेली आहे. काय या 32 लोकांना मी ओळखत नाही, फक्त 10 लोकांना ओळखतो जे माझ्या जवळच्या मित्रांनी मी जॉईनिंग केली आणि त्यांच्या माध्यमातून आज जवळपास या 80 दिवसामध्ये काय येत्या हे माझं 20,000 इन्सेंटिव्ह पकडून 86,000 रुपयाचं माझं इन्कम आहे. किती 86,000 रुपये. किती तास केम केलं मी तर काम, फक्त रोजचं 1 तास. फक्त काय केलं मी माझ्या डाउनलाईनला सपोर्ट करत गेलोय, कंपनीची सिस्टीम काय आहे हे सांगत चाललोय आणि त्यांना सांगायला लागलोय आणि त्यांना मी डेव्हलप करत आहे. कंपनी मला वेगळे काय देत नाही, कंपनी जे काही द्यायचे मला ते लेवल वाईज देते. आज मी करो किंवा न करो मला कंपनी लेवल वाईज 20,000, 40,000, 60,000, 1,00,000 रुपये दर 10 दिवसाला माझ्या खात्यामध्ये जमा करणारच. मी काय म्हटलं, करणारच आहे. हे प्लॅन ह्या प्रकारे आहे काय, आणि हा पूर्णपणे आपला बिझनेस ऑनलाईन आहे. कंपनीचा वेबसाईट आहे, कंपनीची बँकेचा अकाउंट नंबर आहे. आपण डायरेक्ट आपण आपल्या खात्यामधून ट्रान्झॅक्शन करू शकतो किंवा कंपनीच्या खात्यामध्ये आपण पैसे जमा करू शकतो. जमा केल्याच्या नंतर मोबाईलमधनं स्क्रीनशॉट काढायचे, ते स्क्रीनशॉट आपल्या अपलाईनला पाठवायचं, ते पिनं मागून घेतात, पिनं मागून लॉग इन करतात. आपलं जे काही ज्याचं लॉग इन करायचं रजिस्ट्रेशन त्याचं फुल डिटेल आपण त्या व्यक्तीला द्यायचं. लॉग इन होतंय, आपली टीम डाउनलाईन चालू होते आणि आपल्याला फक्त करायचं काय आहे, एका व्यक्तीला रेफर आणि 22,98,000 रुपये ते तर मिळणारच. सोबत जर माझ्यासारखे तुम्ही जरी सुरुवातीला 1-1 तास जरी वेळ दिलात काय, तर तुम्हाला सुद्धा 30 रुपयाची मशीन चालू होणार आहे. ओके, कंपनीचं विजन तुम्हाला मी पूर्ण केलेलं आहे. कंपनीचं प्रोडक्ट आपलं ह्या प्रकारे 3 सेट असणार आहे. याच्यामध्ये एक नॉस्टिक कडे, नॉस्टिक तवा, नॉस्टिक पॅन, 3 सेट आपल्याला गिफ्टमध्ये मिळतं आहे. म्हणजे जे आपण 250 दिलेलं आहे प्रोडक्ट घेतलेली आहे, इन्व्हेस्टमेंट 0, रिस्क 0 आणि आज मी एवढे पैसे कमवलेले आणि तुम्हीसुद्धा कमवा ही माझी उद्देश किंवा माझी भावना म्हणून समजून घ्या तुम्ही. काय आज मी कमवतो म्हणजे तुम्हीसुद्धा कमवा म्हणून हे माझं सांगण्याचा प्रयत्न आहे आणि माझा हेतू आहे. ओके, धन्यवाद.